धुळे नंदुरबार जिल्ह्याचं वार्तापत्र. श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात धुळे जिल्ह्याचं वार्तापत्र. धुळे जिल्ह्याच्या 382,28,00,000 रुपयांच्या प्रारूप आराखड्याला मान्यता. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी धुळ्यातल्या वृद्धाश्रमात केलं मतदार कार्डांचं वाटप. धुळे जिल्ह्यात पंडित दीनदयाल उपाध्याय मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन अभियान सुरू आणि जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्रार्थना सभा प्रांगणात वार्षिक स्नेह संमेलन संपन्न. या होत्या गेल्या महिनाभरातल्या धुळे जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे वार्ताहर नितीन जाधव. धुळे जिल्हा वार्षिक योजनेचा सन 2024-25 या वर्षासाठी 382,28,00,000 रुपयांच्या प्रारूप आराखड्यास मान्यता देण्यात आली आहे. पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे जिल्हा नियोजन समितीची नुकतीच बैठक झाली. या बैठकीस खासदार डॉ सुभाष भामरे, जिल्हा परिषद अध्यक्ष धरती देवरे, आमदार अमरीशभाई पटेल, आमदार जयकुमार रावल, आमदार काशीराम पावरा, आमदार मंजुळा गावित, जिल्हाधिकारी अभिनव गोयल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता, पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे, जिल्हा नियोजन अधिकारी ममता हटकर आदी उपस्थित होते. सन 2024-25 करिता सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत रुपये 248 कोटी, आदिवासी उपयोजनेअंतर्गत रुपये 103,28,00,000 आणि अनुसूचित जाती उपयोजनेअंतर्गत रुपये 31 कोटी अशी एकूण 382,28,00,000 मर्यादा शासनाने कळवली होती. त्यानुसार हा प्रारूप आराखडा तयार करण्यात आला आहे. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी डॉक्टर कै दुग्गल स्मृती समिती धुळे मातोश्री वृद्धाश्रम येथे जाऊन वृद्धाश्रमातील 22 आजी आजोबांना मतदान कार्डचे नुकतेच वाटप केले. तसेच नवनिर्माण समाज सेवक संघ कुष्ठरोग आश्रमासही भेट दिली. यावेळी जिल्हाधिकारी अभिनव गोयल, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी गंगाराम तळपाटे, मातोश्री वृद्धाश्रमाचे व्यवस्थापक धीरज धनगर आदी उपस्थित होते. मुख्य निवडणूक अधिकारी श्री देशपांडे यांनी यावेळी मातोश्री वृद्धाश्रम कुष्ठरोग आश्रमातील आजी आजोबांशी चर्चा केली. तसेच आगामी निवडणुकीसाठी मतदान करून आपला मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन केले. यावेळी त्यांच्या हस्ते मास्टर ट्रेनर दिनेश सैंदाणे यांच्या मतदान जनजागृतीच्या अतिउत्कृष्ट कामाची दखल घेऊन त्यांना प्रमाणपत्र पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. धुळे शहर आणि ग्रामीण भागातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यासाठी धुळे जिल्ह्यात पंडित दीनदयाल उपाध्याय मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन अभियान सुरू करण्यात आले आहे. याचे उद्घाटन राज्याचे ग्राम विकास व पंचायत राज पर्यटन मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनी करण्यात आले. सह्याद्री ISS अकॅडमी पुणे या संस्थेमार्फत विद्यार्थ्यांना लाइव्ह व्हिडिओ लेक्चर तसेच रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर प्रत्येक परीक्षेसाठी उपलब्ध होणार आहे. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेसाठी बसणार आहे त्यांना याचा लाभ होणार आहे. या स्पर्धा मार्गदर्शन अभियानासाठी जवळपास 5,000 जास्त विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. यावेळी जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी मार्गदर्शन केले. तसेच सह्याद्री ISS अकॅडमी पुणेच्या संचालक दीपक चौगुले यांनी प्रास्ताविक केले. जवाहर नवोदय विद्यालयातील प्रार्थना सभा प्रांगणात वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात संपन्न झाले. या संमेलनात विद्यार्थ्यांनी विविध कार्यक्रम सादर करून आपले कलागुण व कौशल्य सर्वांसमोर प्रस्तुत केले. या सादरीकरणाने उपस्थित मुख्य अतिथी आणि विद्यार्थ्यांच्या पालकांच्या आणि रसिकांचे मने जिंकली. 27 जानेवारी 2024 रोजी पार पडलेल्या स्नेह संमेलनाची सुरुवात मुख्य अतिथी सेवानिवृत्त कॅप्टन अविनाश देवरे आणि कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्राचार्य सौ उषा माने यांच्या हस्ते सरस्वती पूजन आणि दीप प्रज्वलन करून झाली. यावेळी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्वागत गीत नृत्य सादर केले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी समूह नृत्य, ग्रुप मोनो ऍक्टिंग, एकल गायन, शास्त्रीय नृत्य, फॅन्सी ड्रेस प्रस्तुत केले. तर आर्या आगळे या 10वीच्या विद्यार्थीने सुस्वर गायलेल्या खंडोबाची कारभारीन झाली कानू धरगरीन अशी विविध गीते सादर करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महास्वच्छता अभियानाअंतर्गत सहभाग होण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार धुळे पाटबंधारे विभागातील कार्यकारी अभियंता नागेश वट्टे यांच्या सूचनेनुसार पाटबंधारे विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी धुळे शहराजवळील किल्ले लळिंग येथे स्वच्छता अभियान राबविले. या अभियानात उपविभागीय अधिकारी विवेक महाले यांच्यासह दिव्यांग कर्मचारी जिभाऊ बच्चव यांनी देखील विशेष सहभाग नोंदवत सर्व कर्मचाऱ्यांचा उत्साह द्विगुणित केला. विभागातील अभियंता जगदीश खैरनार असे एकूण 28 कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला. या स्वच्छता अभियानात किल्ले लळिंग येथून कचरा संकलन करण्यात आले. कार्यकारी अभियंता वट्टे यांनी स्वतः इतर कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन दोरखंडाच्या साह्याने अवघड ठिकाणी उतरून मोठ्या प्रमाणात जमा झालेल्या प्लास्टिक बाटल्या, प्लास्टिक पिशव्या आणि कचरा एका ठिकाणी गोळा करून किल्ल्यावर साफसफाई केली. आकाशवाणी जिल्हा वार्तापत्रासाठी धुळ्याहून मी नितीन जाधव. याबरोबरच धुळे जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.